सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। महायुतीमध्ये जागा वाटपावरून तिढा निर्माण झालाय आणि पेच सोडवण्यासाठी अनेकदा बैठका होऊन सुद्धा तिढा कायम आहे। देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमध्ये तिढा असलेल्या जागांवरती सकारात्मक चर्चा करण्यात आली। महायुतीमध्ये फक्त 2 ते 3 जागांचा तिढा आहे। दरम्यान या भेटी दरम्यान दादर आणि माहीम मतदारसंघावर देखील चर्चा करण्यात आली। शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर यांनी देखील या दोघांची भेट घेतली। भाजपचे नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेने अमित ठाकरेंना पाठिंबा द्यावा अशी मागणी केली होती। या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर येते। आमचे प्रतिनिधी तुषार उपणवार आपल्या सोबत आहेत। तुषार, उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा झाली आताच्या बैठकीत? मुख्यमंत्री दोघांमध्ये 2.5 तास चर्चा झाली। 11 ते 12 जागांचा तिढा कायम होता, तो तिढा आता 2 ते 3 जागांवरती आलेला आहे। यामध्ये आपण पाहिलं असेल तर जी माहीमची जागा आहे, त्या माहीमच्या जागेवरती स्वतः अमित ठाकरे हे उभे राहिलेले आहेत आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी लोकसभेला महायुतीला पाठिंबा दिला होता। जर अमित ठाकरेंना निवडून आणायचं असेल तर त्या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर यांची उमेदवारी मागे घ्यावी लागणार आहे। त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या दोघांमध्ये माहीमच्या जागेसंदर्भात देखील चर्चा झाली। मात्र मुंबईच्या अजूनही 2 जागांचा तिढा कायम राहिलेला आहे। भाजपाची तिसरी यादी आता कोणत्याही क्षणी येऊ शकते। मात्र जो 11 जागांचा तिढा होता तो 11 जागा संपलेला आहे। अवघ्या 2 ते 3 जागांचा तिढा बाकी राहिलेला आहे। यामध्ये माहीमची जागा असेल किंबहुना अंधेरीची जागा असेल, त्याचप्रमाणे भाजपाचे काही उमेदवार हे एकनाथ शिंदे गटाला निर्यात केले जाणार आहेत। त्यामुळे एकनाथ शिंदे गटातून काही भाजपाचे उमेदवार आता आपल्याला मुंबईमध्ये निवडणूक लढवताना पाहायला मिळू शकतात। त्यामुळे 2 तास दोन्ही प्रमुख नेत्यांमध्ये बैठक झाली। त्याचप्रमाणे जे मित्रपक्ष होते त्या मित्रपक्षांची नाराजी देखील स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी ऐकून घेतली। मित्रपक्षांचा येणाऱ्या सरकारच्या काळामध्ये पूर्ण मान सन्मान राखला जाईल असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका मांडली। त्यामुळे भाजपाची जी तिसरी तिसरी यादी केव्हाही येण्याची शक्यता आहे। धन्यवाद तुषार दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये नुकतीच बैठक झाली आहे। तर उमेदवार अर्ज भरण्यासाठी शेवटचे आता 2 दिवस शिल्लक राहिलेत। महाविकास आघाडी आणि महायुतीमधील घटक पक्षांकडून आतापर्यंत अनेक मतदारसंघात आपल्या उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे। मात्र अनेक ठिकाणी इच्छुक असलेल्या उमेदवारांना तिकीट न मिळाल्यामुळे नाराजीचा सूर दिसतोय। महाविकास आघाडीनं जागा वाटपात आघाडी घेतली आहे। त्यांनी आतापर्यंत 248 जागा जाहीर केल्या आहेत। यामध्ये ठाकरेंच्या पक्षानं 85, शरद पवारांच्या पक्षानं 76 तर काँग्रेसनं 87 जागांवर आपले उमेदवार जाहीर केलेत। दुसरीकडे महायुतीनं 215 जागांवरती आपले उमेदवार जाहीर केलेत। त्यापैकी भाजपनं 121, शिवसेनेनं 45 तर राष्ट्रवादीनं 49 जागांवरती आपले उमेदवार आतापर्यंत जाहीर केलेत। तर महाविकास आघाडीमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसमध्ये प्रचंड मतभेद असल्याची माहिती समोर आली आहे। मुंबईतल्या 4 ते 5 जागी ठाकरेंनी चर्चा न करताच उमेदवारी जाहीर करून एबी फॉर्म देखील परस्पर वाटल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आलाय। त्यामुळे शिवसेना आणि काँग्रेसमध्ये 10 ते 12 जागांवर मतभेद विकोपाला गेल्याची माहिती News18 लोकमतला सूत्रांनी दिली आहे। चर्चा न करताच परस्पर उमेदवार दिल्यामुळे काँग्रेस पक्षश्रेष्ठी नाराज असल्याचं समोर आलंय। त्यानंतर आणखी एक मोठी बातमी आहे। महायुतीमध्ये रिपाई 2 जागांसाठी आग्रही आहे। धारावी किंवा चेंबूरची जागा मिळावी असं रामदास आठवलेंचं म्हणणं आहे। कलिनाची जागा सोडण्याची तयारी देखील त्यांनी केली आहे आणि जागा वाटपावरून रिपाईमध्ये नाराजी दिसते महायुतीमध्ये। मुंबईतल्या 2 जागा रिपाईला द्यावा अशी मागणी रामदास आठवलेंची आहे। त्यापैकी एक धारावीची आणि दुसरी चेंबूरची जागा आणि त्याच्या बदल्यात कलिनाची जागा सोडण्याची तयारी रामदास आठवलेंनी दाखवली आहे आणि या जागा वाटपावरून महायुतीमध्ये रिपाईमध्ये नाराजी दिसतेय। 2 जागांसाठी महायुतीत रिपाई आग्रही आहे। एक धारावीची आणि तेवढ्या युती असणाऱ्या भाजप शिवसेनेला महायुती म्हणू लागली। ते रिपब्लिकन पक्ष त्यांच्यासोबत आल्यानंतर त्याला महायुती म्हणू लागले। पण आज रिपब्लिकन पक्षाचं अस्तित्व कुठं दिसत नाही आहे। 3 पक्ष जे आहेत ते मोठे पक्ष आहेत, त्यांचा सन्मान होणं अत्यंत आवश्यक आहेच आहे। माझ्या छोट्या पक्षाकडे दुर्लक्ष होणं योग्य नाही आणि म्हणून ती त्यांच्यासमोर नाराजी व्यक्त केलेली आहे। त्यांनी मुंबईमधली त्यांच्या पोट्यातली कालिनाची जागा जी आहे ती कालिनाची जागा सोडण्याची तयारी बीजेपीच्या वतीनं देवेंद्रजीने मान्य केलेली आहे
आणि धारावी किंवा चिंबूरची जागा आम्हाला मिळाली आहे का? आमचं आग्रह आहे, आता फार जागा मिळणार नाही आहे, पण दोन तरी जागा आम्हाला मुंबईतल्या मिळाव्या अशी आमची आग्रही मागणी आहे। तर राज्यामध्ये चर्चेत असलेल्या मतदारसंघापैकी एक म्हणजे इंदापूर मतदारसंघ, भाजपला रामराम करत हातीत उतारी घेतलेल्या हर्षवर्धन पाटील यांना शरद पवारांच्या पक्षाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून दत्तात्रय भरणे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। दरम्यान इंदापुरात झालेल्या सभेत हर्षवर्धन पाटलांचा दल बदलू असा उल्लेख करत अजित पवारांनी जोरदार टीका केली। तर मी दल बदलू नसून पहाटे उठून कुठे जात नाही असा पलटवार हर्षवर्धन पाटलांनी केला, ऐकूयात। भाजपच्या काही प्रमुख लोकांनी सांगितलं आम्ही त्यांना तिच्यामध्ये घेणार आहोत, परंतु थांबायची तयारीच नाही। सारखं कोणीतरी नाही नाही आपल्याला थांबून कसं चालेल काय चालेल, ते त्यांच्या पक्षाने काय करावं त्यांचा झालं, भाजप सोडून दिला आणि आता त्या राष्ट्रवादीमध्ये पक्ष पवारसाहेबांच्या पक्षामध्ये गेले। सारखं दलबदलू कोण तुमच्यावर विश्वास ठेवणार आहे? मी काय दलबदलू करणारा कार्यकर्ता नाही आहे। ज्या ज्या वेळेस जनता जी भूमिका घेते त्या जनतेच्या भूमिकेवरती मी माझा निर्णय करतो। कार्यकर्त्यांचा आग्रह होता आणि त्याखातीर आम्ही सर्वांनी प्रवेश केला। मी असं काही पहाटं उठून कुठं जात नाही किंवा असं नाही, आमचा सगळ्या जनतेमध्ये सगळा कारभार असतो। दरम्यान हर्षवर्धन पाटलांच्या टीकेनंतर अनिल पाटलांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय, ऐकूयात। हर्षवर्धन पाटील हे नशिबाने नेतृत्व तयार झालेलं आज बघायला मिळालेलं आहे। अजितदादांवर बोलण्या इतकी त्यांची क्षमता पण नाही आणि त्यांनी बोलू पण नाही। त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी त्या इंदापूर मतदारसंघाकरता काय केलेलं आहे हे जर का बघितलं तर त्या ठिकाणी आपल्याला शून्य दिसतो, शून्य। पण आज दत्तामामा भरणेच्या माध्यमातून ज्या पद्धतीने इंदापूर मतदारसंघामध्ये विकासाची धडाडी लावलेली आहे तर मला असं वाटतं की त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे। तर मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये एल्गार पुकारलाय। विधानसभा निवडणुकीत जरांगे पाटील आपले उमेदवार उभे करणार आहेत आणि यासाठी अंतर्वालीत इच्छुकांच्या मुलाखती आणि बैठकांचं सत्र सुरू आहे। तर दुसरीकडे मराठवाड्यातील अनेक नेते जरांगेंच्या भेटीगाठी घेत आहेत। छत्रपती संभाजीनगर पश्चिममधील शिवसेनेचे उमेदवार संजय शिरसाट यांनी मनोज जरांगेंची भेट घेतली आणि दोघांमध्ये काही वेळ चर्चा झाली। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याचं बोललं जात आहे। पूर्वी जे काही लाठीचार्ज झाला त्या दिवसापासून शिवसेनेतर्फे किंवा शिंदे साहेबातर्फे आम्ही नेहमी त्यांच्या संपर्कात राहत आलेलो आहे आणि त्यांच्याशी संवाद साधणं आम्हाला कोणत्याही प्रकारे गैर वाटत नाही आणि म्हणून मी उजाडत आलेलो आहे। कोणाला काही सांगता म्हणजे तुमच्या जे काय बाईट चालतात तर संध्याकाळीच्या कधी कसा आला तर मी दिवसा आलेलो आहे आणि दिवसात जरांगे पाटलांची भेट घेतली। मराठा समाज एकत्र झाल्यामुळे सगळ्याच पक्षातले येत आहेत ते आता तुम्हाला बघितले त्यांना। आता रात्री एकदा 2 वाजले रात्रभर भाजपचे सुद्धा असतील, दिवसा बी येते ते असं काय नाही। भाजपमधले सगळे तिकीटं हुकलेली ते तर जाहीर येतात, आता जाहीर येते अर्धे दिसते तुम्हाला याच्या, मी तुम्हाला हाताला धरून दाखवून देऊ शकतो। दुसरे एक